नमस्कार मित्रो काल आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास सुरू केलेला आहे यामध्ये प्रमुख तीन घटक आहेत भौगोलिक किंवा प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक दुसरा आहे आर्थिक घटक तिसरा आहे सामाजिक ऐतिहासिक व राजकीय घटक यामध्ये आपण पहिला घटक काल सुरू केलेला आहे भौगोलिक किंवा प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक त्यामध्ये स्थान हा घटक काल आपण अभ्यासला आणि आज आपण दुसरा घटक प्राकृतिक रचना अभ्यासणार आहोत प्रथम आपल्याला प्राकृतिक रचना व प्राकृतिक घटक यातील फरक समजून घेणे अत्यंत महत्वाचं आहे कारण परीक्षेमध्ये लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक स्पष्ट करा असा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा तुम्हाला सर्व प्राकृतिक घटक की ज्याच्यामध्ये स्थान असेल प्राकृतिक रचना असेल हवामान असेल पाणी असेल मृदा असेल नैसर्गिक वनस्पती असेल ऊर्जा व साधन संपत्ती असेल इत्यादी सर्व घटक स्पष्ट करावे लागतील आणि जेव्हा तुम्हाला तुम्हा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा प्राकृतिक रचना या घटकाचा घटकावरती प्रश्न येईल तेव्हा तुम्हाला फक्त प्राकृतिक रचनेमध्ये पर्वत पठार व मैदान येतात हे आपल्या लक्षात असलं पाहिजे म्हणजे प्राकृतिक रचना म्हणजे भूरचना पर्वत पठार मैदान आणि प्राकृतिक घटक म्हणजे नैसर्गिक घटक हा फरक आपण लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत आवश्यक गोष्ट आपण लक्षात ठेवा प्राकृतिक रचना म्हणजेच भूपृष्ठाची रचना ही तीन वैशिष्ट्यांनी भूमीच्या तीन वैशिष्ट्यांनी स्पष्ट केली जाते ठळक वैशिष्ट्यांनी जा का हो? की ज्यामध्ये पर्वत पठार व मैदानाचा समावेश होतो प्रथम आपण लोकसंख्येच्या वितरणावर पर्वताचा नेमका काय परिणाम होतो याचा आपण विचार करू पर्वत म्हंटलं की सर्वांना स्मरण होईल कि उंच उंच डोंगर रांगा खोल असणाऱ्या चिंचोळ्या अरुंद दर्या ओबडधोबड जमीन यावरती असणारे वने किंवा नैसर्गिक वनस्पती डोंगर रांगांचे जे काही किंवा पर्वतांची शिखरं आहेत ही हिमानं आच्छादलेली एका ठिकाणावरून पर्व एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अत्यंत दुर्गम सुगमतेचा पूर्णपणे अभाव कृषी जमिनीचा अभाव कृषीवर खनिजावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा अभाव या अनेक गोष्टी मानवी वसाहतीच्या दृष्टिकोनातून प्रतिकूल असलेल्या आपल्या लक्षात येतील आणि त्यामुळं हो इतरही अनेक सुविधा ज्या आहेत त्या सुविधांचाही अर्थातच अभाव असणार आहे मग दळणवळणांच्या साधनांचा अभाव असेल किंवा वैद्यकीय सुवि, सेवा सुविधांचा अभाव असेल मनोरंजन साधनांचा अभाव असेल अनेक इतर इतरही साधनांचा अभाव असल्यामुळं तिथं लोकसंख्येचं वितरण किंवा लोकसंख्येची घनता अत्यंत कमी लोकवस्ती अत्यंत कमी थोडक्यात लोकसंख्या अत्यंत विरळ असलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल या उंच पर्वतीय भागात इतकी दुर्गम परिस्थिती किंवा इतकी भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल असते की जेव्हा आपण चार हजार मीटर उंचीवरती जातो तेव्हा त्या ठिकाणी श्वास घेणे सुद्धा अवघड होऊन जाते म्हणून जगातील विशेषतः आशियातील हिमालयन पर्वतरांगा युरोपमधील आबस रांगा उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वत दक्षिण अमेरिकेतील अंडीज पर्वत हे सर्व पर्वत लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल असून त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला अत्यंत अल्प पाहायला मिळते अत्यंत विरळ पाहायला मिळते अगदी थोडी वस्ती या पर्वतीय रांगामध्ये ज्या ठिकाणी दऱ्या विस्तृत आहेत त्या ठिकाणी थोडीशी वसाहत पाहायला मिळते अन्यथा जगातील सर्वच पर्वतीय क्षेत्रामध्ये लोकवस्ती अत्यंत विरळ आपल्याला पाहायला मिळते परंतु मित्रांनो प्रत्येक गोष्टीमध्ये अपवाद हा असतोच तसं याही गोष्टीमध्ये आपल्याला अपवाद पाहायला मिळतो हा नेमका कोणता अपवाद आहे की ज्या दुर्गम भागामध्ये खनिज सापडतात किंवा पर्वतीय भागामध्ये खनिज सापडतात त्या ठिकाणी मात्र लोकसंख्येची घनता थोडीफार अधिक पाहायला मिळते मध्यम पाहायला मिळते काही ठिकाणी तर जास्त सुद्धा पाहायला मिळते किंवा लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळते उदाहरणार्थ भारतामध्ये आसामच्या दुर्गम पर्वतीय भागामध्ये खनिज तेल सापडतं आणि यामुळं या ठिकाणी या लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं पाहावयास मिळतं तर संयुक्त संस्थानामध्ये सुद्धा जे काही ॲप्लेशियन पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेमध्ये खनिज तेल व दगडी कोळसा सापडतो व त्या ठिकाणीही आपल्याला लोकसंख्येच्या घनतेचं केंद्रीकरण झालेलं किंवा लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळत रशियातील उरल पर्वतरांगांमध्ये सुद्धा खनिज तेल आपल्याला पाहायला मिळत हे काही खनिजांसंदर्भातले अपवाद आहेत दुसरी एक महत्वपूर्ण अपवाद आहे तो, तो म्हणजे पर्यटन व स्वास्थ्य केंद्रांच्या संदर्भातला ज्या प्रदेशामध्ये उष्ण हवामान असत त्या प्रदेशातील जे काही पर्वत आहेत उंच पर्वतीय भाग आहेत हे उंच पर्वतीय भाग त्यांच्या उंचीमुळं त्या ठिकाणी कमी तापमान आढळून येत म्हणजे समुद्रसपाटीपासून जसजसं ज़ आपण उंचावरती जाऊ तस तस हवेचं तापमान दर एकशे साठ मीटर उंचीला एक अंश से सेल्सिअसनं कमी होतं या तत्वानुसार किंवा या सिद्धांतानुसार समुद्रसपाटीपासून जसजसं ज़ उंच जाऊ तस तस तापमान कमी होतं म्हणून उष्ण कटिबंधीय प्रदेशात किंवा उष्ण हवामान असणाऱ्या प्रदेशात जे काही पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगांच्या माथ्यावरती आपल्याला शीत किंवा थंड हवामान आढळतं आणि त्यामुळं त्या उष्ण भागातील लोकांना त्या ठिकाणच्या शीत हवामानाचा लाभ घ्यायला आवडतं आणि यातूनच पर्यटन केंद्रांची निर्मिती झालेली पाहायला मिळते आणि या पर्यटन केंद्रामध्ये आपल्याला आल्हाददायक हवामान भरपूर प्रकाश निसर्गरम्य असणारी ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतात उदाहरणार्थ भारतात शिमला मसुरी ऊटी आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारं महाबळेश्वर इत्यादी स्थळांचा समावेश होतो याशिवाय ज्या नागरी भागातील लोकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात त्या लोकांना त्यांचे डॉक्टर निसर्गरम्य ठिकाणी जाऊन स्वच्छ मोकळ्या हवा असणाऱ्या प्रदेशात मध्ये वास्तव्य करण्याचा सल्ला देतात आणि त्यामुळं त्या, त्या पेशंटना त्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते म्हणून त्याला स्वास्थ्य केंद्र असे म्हणतात आणि ही स्वास्थ्य केंद्र सुद्धा अशा पर्वतीय भागामध्ये असणाऱ्या थंड हवेच्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळते उदाहरणार्थ लोणावळा हे काही अपवाद आपण पाहिले की पर्वतीय भाग असून सुद्धा पर्वतीय भाग असून सुद्धा की या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं की लोकसंख्येची घनता अधिकची पाहायला मिळते पुढं आपण पाहूया प्राकृतिक रचनेमधला दुसरा असणारा घटक या दुसऱ्या घटक जो आहे प्राकृतिक रचनेचा त्याचं नाव आहे पठार पर्वतीय प्रदेशापेक्षा जास्त लोकसंख्येची घनता परंतु मैदानी भागापेक्षा कमी लोकसंख्येची घनता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ही पठार पठारांचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं पर्वतापेक्षा या पठारांची जी उंची आहे ही उंची कमी असते आपल्या सर्वांना हेही निश्चितपणे माहीत असेल असं मी गृहीत धरतो की प्रदेशाची ही समुद्र सपाटीपासून मोजली जाते आणि ही उंची पठारांची उंची पर्वतापेक्षा कमी असते या ठिकाणी काही ठिकाणी या पठारी भागामध्ये लोकसंख्या अत्यंत कमी तर काही ठिकाणी लोकसंख्या ही अत्यंत दाट ही पाहायला मिळते उदाहरणार्थ जी पठार पर्वतानं वेढलेली आहेत किंवा पर्वतीय भागात अंतर्गत आहे भागांतर्गत आहेत अशी पठारं लोकसं संख्येनं अत्यंत कमी असतात याचं कारण सभोवतालचा प्रदेश तर अत्यंत दुर्गमच आहे पर्वतीय भाग, भागाचं आपण वर्णन केलेलंच आहे की या भागामध्ये आपल्याला सहज संचार करता येत नाही कृषियोग्य जमीन नाही दळवळण सुविधांचा अभाव आहे मनोरंजन साधनांचा अभाव आहे उंचच्या उंच पर्वत शिखराने ही भूमी व्यापलेली आहे अत्यंत चिंचोळी अशा वाटा आहेत खोल असणाऱ्या अशा दऱ्या आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सर्व वर्णन आपण पर्वतांचं आत्ताच केलेलं आहे अशा ह्या पर्वतीय भागांनी ही पठारं वेढलेली असल्यामुळं या ठिकाणी आर्थिक विकास होत नाही कृषी होत नाही व्यापार होत नाही आणि म्हणूनच ही, ही असणारी जी काही पर्वत अंतर्गत असणारी पठारं आहेत ही पठारं लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून अत्यंत अल्प लोकसंख्येची घनता किंवा लोकवस्ती अल्प असलेली आपल्याला पाहायला मिळते उदाहरणार्थ मध्य आशियातील तिबेटचे पठार दक्षिण अमेरिकेतील बोल्वियाचे पठार यांचा यामध्ये समावेश होतो आणि ही दोन्ही पठार किंवा ही दोन्ही उदाहरणं आर्थिकदृष्ट्या त्या अत्यंत मागासलेली आपल्याला पाहायला मिळतात तर अद्यापही या पठारी भागाचा विकास झालेला नाही हे पर्वत अंतर्गत पठार प्रतिकूल मानवी संचारासाठी किंवा मानवी वसाहतीसाठी अत्यंत प्रतिकूल आहे असंच पहा की हवामानाच्या दृष्टीनं जर प्रतिकूल हवामान असेल, असेल तर या प्रतिकूल हवामानाच्या ठिकाणी जर पठार असेल तर त्या ठिकाणीही लोकवस्ती आपल्याला कमी असलेली पाहायला मिळते उदाहरणार्थ अरेबियाचे पठार या ठिकाणी भीषण हवामान आपल्याला पाहायला मिळतं आणि पर्जन्य अत्यंत कमी असतो मित्रांनो विषम हवामान म्हणजे काय मी मध्ये मध्ये आपल्याला विचारतो कि कारण त्याचा आपण बीएबाग तीन ला स्पेशल विषय भूगोल हा घेतलेला आहे म्हणजे भूगोलाच्या जे काही संकल्पना आहेत अगदी सोप्या जरी संकल्पना असल्या तरी त्या संकल्पनांना उजाळा देण्याची अत्यंत गरज असते कारण आपण हा सर्व अभ्यास हायस्कूलला केलेला असतो काही लोकांनी अकरावी बारावीला केलेला असतो आणि त्याचं त्यांना विस्मरण झालेलं असतं आणि त्यांना उजाळा देऊन त्यांचा हा जो काही असणारा भूगोलाचा पाया आहे हा पक्का करणं हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे म्हणून मी आपल्याला मधून मधून भौगोलिक संकल्पनांची माहिती मी आपल्याला सांगत असतो की जसं मी तुम्हाला काल नदीचं खोरं याविषयी माहिती सांगितली तसं विषम हवामान म्हणजे अगदी थोडक्यात दोन वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की ज्या ठिकाणचं हवामान किंवा तापमान म्हणूया उदाहरणासाठी आपण एक उदाहरण घेऊ तापमान हा घटक घेऊ हवामानाचा तापमान दिवसा अत्यंत जास्त तापमान आणि रात्री अत्यंत कमी तापमान असेल तर याला विषम हवामान असं म्हणतात भौगोलिक भाषेमध्ये सांगायचं झालं बोलायचं झालं तर तापमान कक्षात जर अधिक असेल तर तापमान कक्षा जर अधिक असेल तर त्याला विषम हवामान असे म्हणतात तापमान कक्षा म्हणजे काय की दिवसाचे कमाल तापमान व रात्रीचे किमान तापमान याच्या फरकाला तापमान कक्षा असे म्हणतात आणि हा जर फरक मोठा असेल तर त्याला विषम हवामान असं म्हणतात आणि या विषम हवामानाचा मानवी जीवनावरती विपरीत परिणाम होतो मानवी जीवन अशा विषम विषम हवामानामध्ये जगणं मुश्किल होऊन जात आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लोकवस्ती कमी पाहायला मिळते मानवी वसाहतीस या अरेबियाच्या पठारावरती आणखीन एक मी तुम्हाला सांगितलं की प्रतिकूल हवामानाचं आणखीन एक कारण सांगितलं की पर्जन्यही कमी आहे मानवी वसाहतीस पर्जन्य अत्यंत आवश्यक आहे आणि हे पर्जन्य त्या ठिकाणी कमी असल्यामुळं आपल्याला प्रतिकूल हवामानाचा पटारी भाग जो आपण या ठिकाणी बघत आहे अरेबिया या ठिकाणी लोकवस्ती अत्यंत कमी आहे म्हणजे की आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करत करणारे जे घटक पाहत असताना पटारी भागाचे सुद्धा आपण दोन्ही पैलू आपण पाहणार आहोत की एक पहिलो आहे की तो लोकसंख्येच्या वसाहतीच्या दृष्टिकोनातून किंवा लोक लोकसंख्येसाठी प्रतिकूल आहे तर दुसरा आहे तो अनुकूल भागसुद्धा आहे उदाहरणार्थ पहा सुपीक जमिनीचे पठारी भाग जगामध्ये आपल्याला काही पाहायला मिळतात उदार आणि ह्या यासाठी आपल्याला उदाहरण देता येईल की दख्खनचं पठार भारतातील दख्खनचं पठार आहे हे लहाव्या रसापासून बनलेलं आहे आणि या ठिकाणची जमीन कृषीयोग्य आहे रेगूर काळी मृदा या ठिकाणी पाहायला मिळते आणि या मातीची जी काही उत्पादनता आहे किंवा पोषणक्षमता आहे ही पोषणक्षमता अधिक चांगली असल्यामुळं या ठिकाणी उत्पादन चांगलं निघतं आणि म्हणून या ठिकाणी कृषीचा विकास झालेला पाहायला मिळतो या ठिकाणी कृषीवरती प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी व्यापार आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी इतर दुळ दळवळणाची साधनं आपल्याला पाहायला मिळतात आणि या सर्व पोषक घटकामुळे या ठिकाणी लोकसंख्येची घनता भारताच्या दख्खनच्या पठारावरती जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते दुसरंही उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल उत्तर अमेरिकेतील कोलंबियाचं पठार आहे हे सुद्धा शेतीसाठी अनुकूल पठार आहे आणि या ठिकाणी सुद्धा शेती चांगल्या पद्धतीनं होत असल्यामुळं यावर या ठिकाणी या कृषीवरती प्रक्रिया करणारे उद्योग आणि इतरही अनेक जे काही दळणवळणासंदर्भातले सेवा सुविधा संदर्भातले असणारे व्यवसाय या ठिकाणी आपल्याला उभा राहिलेले पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी आपल्याला लोकवस्ती अधिक असलेली पाहायला मिळते तर आणखीन एक उदाहरण की जसं हे कृषीसाठी अनुकूल असणारी पठारी भाग आपण पाहिले आणि त्यामुळे की तिथं लोकवस्ती जास्त आहे दुसरा एक भाग आहे की खनिज संपन्न पठारी भाग खनिज संपन्न पठारी भाग आता खनिज संपन्न पठारी भाग म्हणजे त्या ठिकाणी खनिजांची विपुलता असल्यामुळं या पठारी भागामध्ये लोकसंख्येची घनता जास्त पाहायला मिळते इथं खाणकाम करणारे लोक किंवा या खनिज खाणीतून निघाले जे काही उत्पन्न आहे किंवा जे काही खनिज आहेत या खनिजावरती प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि यातू याच कारणामुळं या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता जास्त पाहायला मिळते उदाहरणार्थ भारतातील छोटा नागपूरचे पठार म्यानमारमधील शानचे पठार दक्षिण आफ्रिकेचे पठार ऑस्ट्रेलियाचे पठार ही काही पठारी प्रदेश आहेत की या ठिकाणी आपल्याला खनिज सापडत असल्यामुळं लोकसंख्येची जी घनता आहे ही घनता चांगली असलेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी ऑस्ट्रेलियाच्या पठारास तर अत्यंत आपल्याला परिस्थितीचं जर आपण पाहिले तर भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणी प्रतिकूल आहे म्हणजे काय की वाळवंटी प्रदेश आहे आणि तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला खनिज सापडत असल्यामुळं लोकसंख्येची घनता आपल्याला चांगली पाहायला मिळते पहा याच्यानंतर शेवटी आपण प्राकृतिक रचनेमध्ये जो तिसरा घटक आहे या तिसऱ्या घटकाच आपल्याला माहिती आपल्याला पाहायची आहे आणि ती म्हणजे आहे मैदान लोकवस्तीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे आ, की जगातील असं म्हटलं जातं की नव्वद टक्के लोकसंख्या मैदानी प्रदेशामध्ये राहते नव्वद टक्के लोकसंख्या ही मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळते या मैदानांची खास वैशिष्ट्य काय असतात किंवा आहेत या ठिकाणची जमीन ही सुपीक असते जलसंचन सुविधा त्या ठिकाणी असतात या प्रदेशामध्ये दळवळण साधनांचा विकास झालेला असतो कृषी योग्य जमीन असल्यामुळे उद्ध्योग, था। या ठिकाणी कृषीचा विकास झालेला असतो शेती व्यवसायाचा विकास झालेला असतो शेतीपूरक असणारे इतर व्यवसाय जसं की पशुपालन कुक्कुट कुक्कुटपालन रेशीम उद्योग याही उद्योगांचा या ठिकाणी विकास झालेला असतो आणि या सर्व कृषी आणि कृषी इतर जी काही उद्योग आहेत यावरती प्रक्रिया करणारे उद्योग ज्याला आपण सेकंडरी आ, इंडस्ट्रीज म्हणतो ही या ठिकाणी उभा राहिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि जेव्हा या ठिकाणी शेती उद्योग आणि शेतीवरती प्रक्रिया करणारा उद्योग या ठिकाणी होतो म्हटल्यानंतर या ठिकाणी व्यापारी होतो आणि या सर्वच गोष्टींच्यामुळं या ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त असलेली पाहायला मिळते ही जी काही मैदानाची वैशिष्ट्य आपण पाहिले ही मैदानांची वैशिष्ट्य सुपीक जमीन जलसिंचन सुविधा ही प्रमुख वैशिष्ट्य आपण या ठिकाणी आहेत इतरही आहेत परंतु ही प्रमुख वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला म्हणावं ला लागेल ला त्याचं कारण की या गोष्टीवरती सुपीक जमीन आणि जलसिंचन सुविधा यावरती आधारित कृषीचा विकास झालेला असतो कृषीचा विकास झालेला असतो म्हणून ही दोन वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते मग या ठिकाणी का सुपीक जमीन आहे जलसिंचन सुविधा का आहेत याच्या पाठीमागचं कारण की हे मैदानी भाग आपल्याला काही नद्यांच्या खोऱ्यामध्ये विकसित झालेले पाहायला मिळतं उदाहरणार्थ पहा गंगा नदीचं खोर गंगा यमुना सिंधू ब्रह्मपुत्रा इरावती यांगत्सी मिसिसिपी नाईल नदी इत्यादी नद्यांची जी काही खोऱ्या आहेत या खोऱ्यांच्या मध्ये ही जी काही मैदानं आपण पाहतो या मैदानामधील जमीन सुपीक आणि जलसिंचन सुविधा यामुळं या ठिकाणी या लोकवस्ती दाट आहे किंवा लोकसंख्याची जी काही घनता आहे ही घनता दाट आहे असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो पहा आणि या मैदानांची आपण जी काही या नद्यांच्या खोऱ्यामध्ये जी काही मैदानं जी काही विकसित झालेली आहेत ही कुठं आहेत नेमकी भारतातील उत्तरेकडील मैदान भारतातील उत्तरेकडील मैदान पश्चिम युरोप युरोपातील मैदान चीनचे पूर्वेकडील मैदान किंवा जर आपण संयुक्त संस्थाने म्हणतो संयुक्त संस्थानाच्या पूर्वेकडील भाग जपानच्या किनारपट्टीचे मैदानी भाग पाकिस्तान व बांगलादेशातील सुपीक मैदानी भाग हे जे भाग आहेत हे भाग आपल्याला दाट लोकवस्तीचे भाग असलेले आपल्याला पाहायला मिळतात जगातील मित्रांनो सर्वच मैदान सर्वच मैदान ही अनुकूल आहेत असं मात्र नाही जरी या मैदानी भागामध्ये जगातील एकूण लोकसंख्येच्या नव्वद टक्के लोकसंख्या राहत असली तरी जगातील सर्वच मैदाना मैदानी भाग हे लोकवस्तीस अनुकूल आहेत असं नाहीये तर काही मैदानी भाग हे प्रतिकूल सुद्धा आहेत उदाहरणार्थ पहा की आफ्रिकेतील सहाराचे उष्ण वाळवण या उष्ण वाळवंटी भागामध्ये मैदानी प्रदेश असून सुद्धा या ठिकाणी आपल्याला लोकवस्ती अत्यंत विरळ पाहायला मिळते याचं कारण की त्या ठिकाणचं असणार वाळवंटी हवामान प्रचंड असणारी उष्णता पर्जन्याचा अभाव आणि जेव्हा पर्जन्याचा अभाव असतो प्रचंड उष्णता असते तेव्हा कृषी हा व्यवसाय होत नाही किंवा त्या ठिकाणी वसाहतीची स्थापना सुद्धा होऊ शकत नाही आणि म्हणून की ही जी काही विरळ लोकवस्तीचे मैदाने म्हणून या सहाराकडे आपल्याला पाहावं लागेल हे एक कारण आहे या ठिकाणी पहा तुम्हाला की नेहमी कृषीवरतीच लोकसंख्या अवलंबून असते का जगातील एकूण लोकसंख्येपैकी पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या ही कृषी क्षेत्रामध्ये गुंतलेली आहे आणि म्हणून कृषी हे जगाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे दुसरी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे कृषीतून मिळ मिळणारं जे काही अन्न आहे हे अन्नच खऱ्या अर्थानं लोकांचं पोषण करतं आणि म्हणून आपल्याला कृषी हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो तो आपल्याला सहाराच्या वाळवंटी प्रदेशामध्ये आपल्याला पाहावयास मिळत नाही म्हणजे सहारा वाळवंटी प्रदेशामध्ये असणार जे काही मैदानी भाग आहे हा मैदानी भाग विरळ लोकवस्तीचा म्हणून या ठिकाणी आपल्याला ओळखला जातो असं आपल्याला म्हणता येईल फक्त उष्ण वाळवंटी भागच विरळ लोकवस्तीचे किंवा लोकसंख्येच्या घनतेचे असतात असं नाही तर शीत वाळवंट सुद्धा विरळ लोक वस्तीची मैदान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात शीत वाळवंटी प्रदेशामध्ये तुम्ही म्हणाल की आतापर्यंत मी उष्ण वाळवंट ऐकलं होतं शीत वाळवंट काय आहे शीत वाळवंट म्हणजे बरोबर उष्ण वाळवंटाच्या विरुद्ध की ज्या ठिकाणी तापमान हे अत्यंत कमी असतं चार अंश सेल्सिअस किंवा शून्य डिग्री अंश सेल्सिअस किंवा शून्य डिग्रीच्या खाली असणारं तापमान साधारणपणे कृषीला जे काही तापमान आवश्यक असतं हे तापमान त्या ठिकाणी पाहावयास मिळत नाही आठ अंश सेल्सिअस पासून वरती जर तापमान असेल तरच त्या ठिकाणी कृषी होऊ शकते शेती होऊ शकते अन्यथा शेती होऊ शकत नाही काही शीत हवामानामध्ये सुद्धा काही कृषी चहाचे शेती होऊ शकते नाही असं नाही परंतु चार अंश सेल्सिअसच्या सेल खाली कसल्याही प्रकारची शेती होत नाही हे निश्चित आणि ह्या शीत वाळवंटामध्ये आपल्याला तापमान हे बऱ्याच वेळा गोठण बिंदूच्या खाली गेलेलं पाहावयास मिळत आणि तिथली जमीन असते बर्फाच्छादित असते गोठलेली असते आणि या गोठलेल्या जमिनीवरती आपण शेती करू शकत नाही अत्यंत टणक जसं आपण एखादा बर्फाची लादी असते ती मित्रांनो आपण कधी फोडताना पाहिलेली आहे का खंजरना सुद्धा ती फोडायची झाली तर खंजरच्या मदतीला आपल्याला हातोडी घ्यावी लागते म्हणजे खंजर आपण जोरदार असा त्याच्यावरती मारू शकत नाही कारण तो खंजर त्या बर्फामध्ये घुसणार नाहीये दुसरीकडंच निघून जाईल आणि काहीतरी दुसराच अपघात होऊ शकतो इतकी टणक ही बर्फाची लादी असते अशाच प्रकारे या शीत वाळवंटी प्रदेशातील असणारी जमीन अत्यंत काय असते थिजलेली गोटलेली टणक असते आणि तापमान अत्यंत कमी असतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपण शेती करू शकत नाही आणि म्हणून ही जी काही शीत वाळवंटी प्रदेशातील जमीन आहे ही जमीन किंवा ही मैदान भाग आपल्याला त्या ठिकाणी लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून बिरळ लोकवस्तीचे पाहायला मिळ मिळतात उदाहरणार्थ सायबेरियातील टोंड्राचे मैदान हे उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल याशिवाय पहा की कांग आपण वरती पाहिलं की उदाहरण आपण पाहिली होती की नद्यांच्या खोऱ्यामध्ये आपल्याला लोकवस्ती जास्त पाहायला मिळते नद्यांच्या खोऱ्यातील जी काही जमीन आहे सुपीक मैदानी जमीन आहे आणि त्या ठिकाणी लोकवस्ती आपल्याला अधिक पाहायला मिळते परंतु याला अपवाद सुद्धा आहेत याला अपवाद सुद्धा आहेत उदाहरणार्थ कांगो नदीचे खोरे दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचे खोरे की ही खोरी दलदलयुक्त आहेत आणि दलदलयुक्त खोरी असल्यामुळं या ठिकाणी जी काही लोकवस्ती आहे ही लोकवस्ती विरळ आहे अशा प्रकारे लोकसंख्येवरती परिणाम करणाऱ्या घटकामधील हा जो काही प्राकृतिक रचना आहे घटक की ज्याच्यामध्ये पर्वत पठार मैदान यांचा समावेश होतो या तिन्ही घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावरती काय परिणाम होतो याचे आपण या ठिकाणी विवेचन केलेले आहे धन्यवाद